नमस्कार, मी प्राध्यापक महेश गायकवाड, लायब्ररियन सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन इलेक्ट्रॉनिक कंटेंट डेव्हलपमेंट फॉर टीचिंग अँड लर्निंगमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या सेशनचा आपला विषय आहे हाऊ टू ॲक्सेस इन्फ्लिपनेट अँड लिस्ट रिसोर्सेस. यामध्ये आपण इन्फ्लिपनेट मार्फत पुरवण्यात येणारी एनलिस्ट सर्व्हिस काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, ई जर्नल्स, ई बुक्स याचा समावेश त्याच्यामध्ये कसा केला जातो, त्याचा ॲक्सेस कसा घ्यायचा, याचा अभ्यास आपण या सेशनमध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हे पाहूया की एनलिस्ट नक्की काय आहे. मित्रहो, कोणत्याही देशाच्या विकासामध्ये शिक्षणाचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर त्या देशातील देशामध्ये सुरू असणाऱ्या संशोधनाचंही योगदान अतिशय महत्त्वाचं असतं. भारतामध्ये संशोधन करणाऱ्या एकूण 40 प्रयोगशाळा आहेत आणि इतर अनेक संस्थांद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन होत आहे. यामध्ये प्रामुख्याने ICSSR अंतर्गत कार्य करणाऱ्या संस्थांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्र व मानवविद्या या ज्ञानशाखामधील विषयामध्ये संशोधन करणाऱ्या अनेक नामवंत संस्था भारतामध्ये कार्यरत आहेत. यामध्ये ICSSR असेल, ICHR असेल इत्यादी संस्था आपापल्या परीनं संशोधन करत आहेत. परंतु मला या ठिकाणी हे विशेष करून नमूद करायचं आहे की भारतात संशोधन फक्त संशोधन संस्थांमध्येच होतं असं नाही आहे, तर भारतामध्ये विद्यापीठ महाविद्यालयामध्येही मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जातं. आणि उच्च शिक्षणाचा विकास आणि उच्च शिक्षणाच्या विस्ताराच्या उद्देशानं भारतामध्ये असंख्य महाविद्यालयं स्थापन करण्यात आलेली आहेत. या महाविद्यालयातील हजारो प्राध्यापक अध्यापनाबरोबरच संशोधनसुद्धा करत आहेत. बहुसंख्य महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थीसुद्धा संशोधन करत आहेत आणि त्यामुळेच अनेक महाविद्यालयामध्ये आपणाला संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलेली दिसून येतात. मित्र हो, 1980 महाविद्यालयीन स्तरावर संशोधनात्मक वाचन साहित्य मर्यादित स्वरूपाचं उपलब्ध होते, ज्यामध्ये नियतकालिक होती परंतु ती प्रिंट स्वरूपात होती. परंतु 1990 कालावधीमध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानातील क्रांती आणि इंटरनेटची उपलब्धता यामुळे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील वाचन साहित्य महाविद्यालयातील शिक्षकांना आणि संशोधकांना आता सहजपणे उपलब्ध होणं शक्य झालेलं आहे. विविध सेवा सुविधाद्वारे हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील संशोधनात्मक वाचन साहित्य महाविद्यालयामध्ये आता उपलब्ध करण्यात येत आहे. अशा सेवा सुविधामधीलच एक सुविधा जी आहे ती एनलिस्ट आहे. एनलिस्ट ही भारतातील महाविद्यालयीन शिक्षक व संशोधकांना संशोधनात्मक आणि विद्वत्तापूर्वक वाचन साहित्य उपलब्ध करून देण्याची एक सुविधा आहे. नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस फॉर स्कॉलरली कंटेंट हा या सुविधेचं पूर्ण नाव आहे आणि त्याचंच संक्षिप्त रूप हे एनलिस्ट आहे. भारत सरकारच्या मानव संशोधन विकास मंत्रालयाचा हा उपक्रम आहे. UGCच्या अहमदाबाद येथील इन्फ्लिपनेट या संस्थेमार्फत या कन्सोर्शियाचं व्यवस्थापन केलं जातं. एनलिस्ट कन्सोर्शियामध्ये विज्ञान, समाजशास्त्र, मानवविद्या, भाषाशास्त्र, ललित साहित्य इत्यादी अनेक ज्ञानशाखामधील सर्व विषयाची नियतकालिकं, ज्याला आपण ई बुक्स, ई जर्नल्स म्हणू शकतो, आणि सर्व विषयातील ई बुक्स एनलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. विविध विषयाचे म्हणून 6000 जास्त अधिक नियतकालिकं या एनलिस्टमध्ये समाविष्ट केलेली आहेत. त्याचबरोबर जवळजवळ 31 लाख अधिक ई बुक्स एनलिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यापैकी पुढील काही प्रकाशकं आहेत जी एनलिस्टमार्फत ई जर्नल्स प्रोव्हाइड करतात. त्यापैकी पहिलं जे प्रकाशन आहे, पहिला जो डाटाबेस आहे तो आहे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स. या भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र या विषयातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दिशा देण्यासाठी
आणि त्या विषयातील ज्ञानाचे जगभर प्रसारण करण्यासाठी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेची उच्च दर्जाची गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेतून तपासून घेतलेली फिजिक्स या विषयातील 18 संशोधनात्मक नियतकालिकं इंडिस्टद्वारे उपलब्ध केली जातात. त्यानंतर पुढचा डाटाबेस आहे ॲन्युअल रिव्ह्यू. संशोधन वाचन साहित्याच्या दृष्टीने ॲन्युअल रिव्ह्यू म्हणजे वाचन साहित्याचा आढावा घेणारी सादर करणारी 33 नियतकालिकं एनडीच्या मार्फत उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही 33 नियतकालिकं फुलटेक्स्ट स्वरूपात व त्याचे मागील अंकसुद्धा फुलटेक्स्ट 10 वर्षातील अंकसुद्धा फुलटेक्स्ट स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं काम एनलिस्ट करत आहे. त्यानंतर पुढचा डाटाबेस आहे केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. विज्ञान समाजशास्त्र आणि भाषा या विषयामधील उपलब्ध असणारं वाचन साहित्य तसेच या विषयामध्ये प्रकाशित या विषयामधील वाचन साहित्य प्रकाशित करण्याचं काम केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस करत असते. यामध्ये जवळजवळ 200 अधिक नियतकालिकं एनलिस्टच्या मार्फत उपलब्ध करण्यात येतात. इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली. इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली या विषयामध्ये प्रामुख्याने अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन या विषयातील संशोधकांना उपयुक्त असणारे डेटाबेसेस, उपयुक्त असणारं नियतकालिक म्हणून इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली या नियतकालिकाकडं बघितलं जातं. या विषयातील अनेक लेख पीर रिव्ह्यूड लेख या ठिकाणी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली या डेटाबेसेसच्या अंतर्गत आपल्याला प्राप्त होऊ शकतात. त्यानंतर पुढचा डेटाबेस आहे विल्सन ऑनलाईन फुलटेक्स्ट डेटाबेस. HW विल्सन या प्रकाशन संस्थेअंतर्गत उपलब्ध करण्यात येणारा हा डाटाबेस, या डाटाबेसमध्ये अनेक विषयाची विविध नियतकालिकं समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये जनरल सायन्स, ह्युमॅनिटीज, आर्ट्स, सोशल सायन्स, बायोलॉजिकल, ॲग्रिकल्चरल आणि लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयातील जवळजवळ 1700 अधिक फुलटेक्स्ट नियतकालिकं आपणाला एनडीच्या मार्फत प्रोव्हाइड करण्यात येतात. त्यानंतर पुढचा डाटाबेस आहे इंडियन जर्नल. इंडियन जर्नल्स या डेटाबेसद्वारे एनलिस्ट उपभोक्त्यांना 180 अधिक भारतीय नियतकालिकं उपलब्ध करून देण्यात येतात. त्याचबरोबर 2007 बॅक व्हॉल्युम्स या इंडियन जर्नल्स या टॅब अंतर्गत एनलिस्ट कन्सोर्शिया उपलब्ध करून देत आहे. त्यानंतर पुढचा डाटाबेस आहे इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स. जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या या संशोधन संस्थेची 49 अधिक नियतकालिकं आपणाला एनलिस्टमार्फत प्रोव्हाइड करण्यात येतात. भौतिकशास्त्र या विषयातील सर्व पैलूबाबत नियतकालिकं फुलटेक्स्ट जर्नल्स या ठिकाणी एनलिस्टमार्फत आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येतात. त्यानंतर पुढचा डाटाबेस आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. जैविकशास्त्र, गणित, समाजशास्त्र, विधी, मानवविद्या या ज्ञानशाखासंबंधीची सुमारे 200 नियतकालिकं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस प्रकाशित करत असते आणि ही सर्व नियतकालिकं फुलटेक्स्ट स्वरूपात इंग्लिशच्या मार्फत सर्व सदस्यांना प्रोव्हाइड करण्यात येतात. त्यानंतर पुढचा डाटाबेस आहे रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री. रसायनशास्त्रामध्ये संशोधन करणारी ही एक नामांकित संस्था आहे. या संस्थेमार्फत रसायनशास्त्र व तत्संबंधित अनेक विषयांवरती नियतकालिकं प्रकाशित केली जातात. त्यापैकी 29 फुलटेक्स्ट नियतकालिकं मित्रहो आपणाला इंग्लिशच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा डाटाबेस आहे JSTOR. विविध विषयातील नामांकित अशी 2500 अधिक नियतकालिकं फुलटेक्स्ट स्वरूपातील त्यातील लेखसुद्धा आपणाला JSTOR या डाटाबेसमार्फत प्राप्त होतात. इंग्लिशमधील सर्वात मोठा डाटाबेस म्हणून या डाटाबेसची ख्याती आहे. यामध्ये क्लायमेटोलॉजी, ॲटमॉस्फेरिक, एनर्जी पॉलिसी, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर, नेचर रिसोर्सेस, पब्लिक हेल्थ, सस्टेनेबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, वॉटर मॅनेजमेंट, कॉमर्स अशा अनेक विषयातील फुलटेक्स्ट ई जर्नल्स या ठिकाणी आपणाला JSTOR या डाटाबेसमार्फत प्रोव्हाइड करण्यात येतात. तर हे जे डाटाबेस झाले ते आपण बघितले ते ई जर्नल्स प्रोव्हाइड करणारे डाटाबेस आहेत.
तर असेच ई बुकसुद्धा एनलिस्टमार्फत प्रोव्हाइड करण्यात येतात. त्यापैकी केम्ब्रिज बुक ऑनलाईनतर्फे आपणाला 1800 ई बुक्स प्रोव्हाइड करण्यात येतात. इब्ररी हा एनलिस्टमधील सर्वात मोठा डाटाबेस ओळखला जातो, ज्यामध्ये 150,000+ अधिक इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुस्तकं आपणाला प्राप्त होऊ शकतात. इब्युस्को होस्ट हा डाटाबेस वेल नोन डेटाबेस आहे. यामधून आपणाला 936+ अधिक इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील बुक्स आपणाला एनलिस्टच्या मार्फत प्रोव्हाइड करण्यात येतात. त्याचबरोबर हिंदुस्तान बुक एजन्सी असेल, इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ ईस्ट एशियन स्टडीज असेल, ऑक्सफर्ड स्कॉलरशिप असेल, स्प्रिंगर ई बुक्स असेल, सेज पब्लिकेशन ई बुक्स असेल, टेलर अँड फ्रान्सिस या कंपनीची या प्रकाशकाची ई बुक्स असतील, माय लायब्ररी जी मॅग्रो हिलची लायब्ररी आहे त्यांच्यामार्फत प्रोव्हाइड करण्यात येणारी 1000+ अधिक टायटल्स असतील, साऊथ एशिया आर्काइव्ज असतील, वर्ल्ड ई बुक्स लायब्ररी असेल जी आता अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांनी NDL नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया जो भारत सरकारचा प्रोजेक्ट आहे IIT खडगपूरच्या संयुक्त विद्यमाने MHRD आणि IIT खडगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेला NDL जो ओपन ॲक्सेस डाटाबेस आहे, तर त्यांचे ई रिसोर्सेस प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा एनलिस्टच्या मार्फत करण्यात येतो. तर मित्र हो, अशा पद्धतीनं एनलिस्ट हा जो डाटाबेस आहे तो भारतातील प्रत्येक महाविद्यालयामध्ये जवळजवळ सगळ्या महाविद्यालयामध्ये ॲक्सेस त्याचा देण्यात आलेला आहे. हा जो डाटाबेस आहे तो एका वर्षासाठी 5,900 रुपयामध्ये प्रोव्हाइड करण्यात येतो. जे माझी महाविद्यालय 2F 12B या मानांकना अंतर्गत येतात त्यांना हा डाटाबेस 6,000 रुपयामध्ये 5,900 रुपयामध्ये प्रोव्हाइड करण्यात येतो. तसेच अनेक इतर सुद्धा नॉन ग्रँटेड कॉलेजेससाठी सुद्धा हा डाटाबेस कमी खर्चामध्ये उपलब्ध करून देण्यात येतो. तर मित्र हो, ज्या ज्या महाविद्यालयामध्ये हा डाटाबेस उपलब्ध आहे तर त्या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्यामध्ये संशोधकांच्यामध्ये या डाटाबेसबद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा हा या सेशनचा हा या व्हिडिओमागचा प्रामुख्याने मूळ उद्देश आहे. ज्या त्यांच्यामध्ये याबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यात यावा, त्यांनी या डाटाबेसचा जास्तीत जास्त वापर आपल्या टीचिंग आणि रिसर्च अध्यापन आणि संशोधन कार्यामध्ये करावा हा या व्हिडिओमागचा प्रामुख्याने मूळ उद्देश आहे. तर आपण यानंतर बघणार आहोत की हा डाटाबेस कशा पद्धतीनं वापरायचा, यातून आपल्या विषयाशी आवश्यक असणारी ई रिसोर्सेस कशा पद्धतीनं ॲक्सेस करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथून पुढे बघणार आहोत. प्रथम काय करावं लागेल तर ग्रंथालयामध्ये जाऊन ग्रंथपालांच्या मार्फत इंग्लिश या वेबसाईटवरती आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. ज्या वेळेला महाविद्यालयाचे ग्रंथपाल तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून देतील त्यावेळेला एनलिस्टकडून तुम्हाला या पद्धतीचा मेल प्राप्त होईल. या मेलमध्ये काय आहे तर या मेलमध्ये तुम्हाला तुमची एनलिस्टची ॲक्टिवेशन लिंक या ठिकाणी दिलेली आहे. त्यासाठी काय करावं लागेल तर या ॲक्टिवेशन लिंकवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्याचबरोबर यामध्ये तुमचा युजर ID आणि तुमचा 1-time password जो तुम्ही सुरुवातीला लॉग इन करणार आहात हा पासवर्ड या ठिकाणी दिलेला आहे, तो टाकून तुम्ही एनलिस्टला लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी गुगलला गेल्यानंतर एनलिस्ट हे नाव टाईप केल्यानंतर एनलिस्टची वेबसाईट या ठिकाणी ओपन होते. enlist.infinite.ac.in ही एनलिस्टची वेबसाईट आहे. यानंतर एनलिस्टचा हा प्लॅटफॉर्म अशा पद्धतीनं ओपन झालेला आहे. तर यामध्ये आपणाला मेंबर्स लॉग इन करावं लागेल. मेंबर्स लॉग इनला गेल्यानंतर तुम्हाला जो तुमचा मेल ID आहे तोच तुमचा लॉग इन ID या ठिकाणी लॉग इन ID म्हणून तुम्ही या ठिकाणी वापरायचं आहे. मी माझ्या लॉग इन ID या ठिकाणी एनलिस्ट ॲक्सेस करत आहे. जो काही पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे किंवा जो पासवर्ड मेलवरती एनलिस्टचा मेल एनलिस्टकडून आपल्याला मेलवरती प्राप्त झालेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. मी या पद्धतीनं एनलिस्टची वेबसाईट ही ओपन होणार आहे. यामध्ये डाव्या साईडला जवळजवळ जे एनलिस्टचे डाटाबेसेस आहेत ते सगळे या ठिकाणी आपण मगाशी PPT बघितलेले हे डाटाबेस या ठिकाणी ओपन होत आहे. ई बुकचे डाटाबेस या ठिकाणी ओपन होत आहे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जर समजा कॉमर्सचे काही प्राध्यापक असतील, कॉमर्सचे काही शिक्षक असतील आणि त्यांना जर या हा डाटाबेसेस ॲक्सेस करायचा असेल तर त्यांनी JSTOR प्रेफरन्स द्यावा. JSTOR त्याचबरोबर इंडियन जर्नल्स, त्याचबरोबर
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस यामार्फत कॉमर्स विषयातील अनेक डाटाबेसेस, अनेक जर्नल्स आपणाला या ठिकाणाहून प्राप्त होणार आहेत. तर सर्वात प्रथम आपण JSTOR हा डाटाबेस बघूया. यामध्ये 2500 जास्त टायटल, जास्त नियतकालिकं, 2500 जास्त नियतकालिकं या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. हा हे JSTORचं मेन पेज आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक सर्च विंडो दिसते. तर या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणारे जे काही टायटल्स असतील, मग या ठिकाणी आपण ॲडव्हान्स सर्च करू शकतो. ॲडव्हान्स सर्चमध्ये गेल्यानंतर तुमचा जो काही कीवर्ड असेल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी एखादा जर्नल्स किंवा एखाद्या विषयासंदर्भात सर्च करू शकता. मी या ठिकाणी मॅनेजरियल इकॉनॉमिक्स हा सर्च करतो. तर या संदर्भात मॅनेजरियल इकॉनॉमिक्स हा वर्ड टाकल्यानंतर जवळजवळ 85,700 एवढा रिझल्ट या ठिकाणी मला प्राप्त झालेला आहे. एवढे जर्नल्स आर्टिकल्स मला या ठिकाणी मिळालेले आहेत. मग या ठिकाणी जर्नल्सवरती क्लिक केल्यानंतर 84,167 एवढा रिझल्ट या ठिकाणी मिळतो आहे. तुम्ही बुक्स चॅप्टर्सपर्यंत सर्च करू शकता, रिसर्च रिपोर्ट सर्च करू शकता. या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत, डाउनलोड टू PDF, सेव साईट आयटम. डाउनलोड टू PDFवरती क्लिक केल्यानंतर आपणाला या ठिकाणी ते विचारतं आहे, आय ॲक्सेप्ट प्रोसीड टू डाउनलोड. ॲक्सेप्ट ज्या काही टर्म कंडिशन असतील त्या ॲक्सेप्ट केल्यानंतर आपणाला त्या जर्नलचा फुल टेक्स्ट ॲक्सेप्ट या ठिकाणी मिळतो. इथं फुल टेक्स्ट आर्टिकल ओपन होतो. त्याचबरोबर दुसरा ऑप्शन आहे सेव, म्हणजे तुम्ही या तुमच्या अँडलिस्टच्या लॉग इनमध्ये हे आर्टिकल सेव्ह करू शकता. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आहे साइट दिस आयटम. आपल्या रिसर्च प्रोजेक्टसाठी किंवा थेसिससाठी आपण एखादा आर्टिकल यूज केलं, एखादा रेफरन्स घेतला, तर त्याला सायटेशन देणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. आणि हे सायटेशन देण्यासाठी काही नियम आहेत, काही मॅन्युअल्स आहेत. त्या मॅन्युअल्सद्वारे जर सायटेशन दिलं तर ते योग्य ठरतं. तर अशा MLA, APA, चिकॅगो या स्टाईल मॅन्युअलनुसार तुम्ही आहे असं इथून हे सायटेशन कॉपी करू शकता आणि तुमच्या रिसर्च पेपरमध्ये, थेसिसमध्ये, डिसर्टेशनमध्ये, प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये याचं सायटेशन देऊ शकता. हे ही फॅसिलिटी JSTORच्या मार्फत आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येते. यानंतर दुसरा एक ऑप्शन याचा असा आहे की टेक्स्ट ॲनालायझर टूल्सच्या अंडर टेक्स्ट ॲनालायझर हा जो ऑप्शन आहे, या ऑप्शनमार्फत आपण या ठिकाणी PDF फुल टेक्स्ट 6 पानाचं हे आर्टिकल ओपन झालेलं आहे. त्यानंतर टेक्स्ट ॲनालायझर ही फॅसिलिटी JSTORच्या मार्फत प्रोव्हाइड केली जाते. तर यामध्ये ही वेबसाईट ओपन होते. हां, यामध्ये आपल्या विषयाशी रिलेटेड जर समजा आपल्याला कीवर्ड काही माहीत नसतील की कोणत्या कीवर्डने आर्टिकल सर्च करायचं, तर आपल्या विषयाशी संदर्भात एखादा आर्टिकल ऑलरेडी आपल्याकडे असेल किंवा त्याचे काही ॲबस्ट्रॅक्ट असतील, तर या ठिकाणी आपण या ऑप्शनवरती क्लिक करून किंवा इथे तो ॲबस्ट्रॅक्ट टाकू शकतो. किंवा मग या ठिकाणी डायरेक्ट एखादा आर्टिकल या ठिकाणी अपलोड करू शकतो की जेणेकरून ते आर्टिकल अपलोड केल्यानंतर त्यातील जे काही कंटेंट आहेत त्याचं ॲनालिसिस या JSTOR डाटाबेसेसच्या मार्फत केलं जातं. मी या ठिकाणी माझं एक आर्टिकल या ठिकाणी अपलोड करतो की जेणेकरून त्याच्या संदर्भात आवश्यक असणारे, त्याच्या संदर्भात रिलेटेड असणारे काही आर्टिकल्स या ठिकाणी प्राप्त होते. अपलोडिंग युअर डॉक्युमेंट, पहिल्यांदा अपलोडची प्रोसेस केलेली आहे. आता ॲनालायझिंग टेक्स्ट अँड आयडेंटिफाईंग टॉपिक हे या ठिकाणी होत आहे. आणि त्यानंतर जनरेटिंग रिकमेंडेशन, मग आता हे आपणाला रिकमेंडेशन जनरेट करत आहे. मी जे आर्टिकल अपलोड केलेलं आहे त्याच्यातील काही सिलेक्टेड कीवर्ड्स या ठिकाणी JSTOR डाटाबेसने घेतलेले आहेत आणि त्यानुसार मला या ठिकाणी रिझल्ट दिसत आहे. हे अशा पद्धतीनं हे माझ्या विषयाशी रिलेटेड आर्टिकल या ठिकाणी ॲटोमॅटिक ओपन झालेले आहेत. हे या डाटाबेसेसचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. यानंतर दुसरा डाटाबेस बघणार आहोत, इबिस्को होस्ट.
हिबिस्को होस्ट हा डाटाबेस जो आहे तो जर्नलसाठी सुद्धा वापरला जातो आणि ई बुकसाठी सुद्धा वापरला जातो. या ठिकाणी ई बुक्स या कंटेंट अंतर्गत हा डाटाबेस आहे. या अंतर्गत 936 टायटल्स आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यामध्ये जो पहिला आहे तो ई जर्नलचा डाटाबेस आहे आणि दुसरा हिबिस्को होस्ट ई बुक्स कलेक्शन आहे तो ई बुक्स आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हिबिस्को होस्ट मार्फत प्रोव्हाइड करण्यात आलेली करण्यात येणारी ई जर्नल्स आपल्याला या ठिकाणी मिळतील. यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक विंडो दिसतो. इथं आपण आपल्याला आवश्यक असणारं एखादं टायटल जर टाकलं हिस्ट्री ऑफ एज्युकेशन, हा सर्च मी या ठिकाणी करतो हिस्ट्री ऑफ एज्युकेशन, तर या विषयाशी रिलेटेड जवळजवळ 2,23,936 एवढा रिझल्ट या ठिकाणी आलेला दिसतो. याच्यामध्ये आपण PDF डाउनलोड करू शकतो. याच्यामध्ये आपण फुल टेक्स्ट फक्त आवश्यक असतील तर फुल टेक्स्ट या टॅबवरती क्लिक करून फक्त आपण फुल टेक्स्ट आर्टिकल जे असतील ते या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. त्यानंतर सोर्सेस टाईपमध्ये अकॅडमिक जर्नल्स, मॅगझिन्स, रिव्ह्यूज असे सर्च कीज आपण यामध्ये टाकू शकतो. सब्जेक्ट वाईज सर्च करू शकतो, कोणत्या पर्टिक्युलर सब्जेक्टशी रिलेटेड आवश्यक असेल. या ठिकाणी मी हिस्ट्री ऑफ एज्युकेशन असा कीवर्ड टाकलं तर एज्युकेशन फक्त हे जर सिलेक्ट केलं तर माझा सर्च अजून नॅरोवर होणार आहे. तर हा डाटाबेस PhD करणाऱ्यांसाठी प्रोजेक्ट रायटिंग करण्यासाठी किंवा रायटिंग ऑफ रिसर्च आर्टिकलसाठी हा डाटाबेस अतिशय महत्त्वपूर्ण मला वाटतो. जास्तीत जास्त प्राध्यापकांनी हा डाटाबेस आपल्या टीचिंग आणि रिसर्चसाठी वापरावा असं मी आव्हान सर्वांना या ठिकाणी करू इच्छितो. हा एक डाटाबेस झाल्यानंतर पुढचा जर्नलचा डाटाबेस आहे इंडियन जर्नल. ज्या पद्धतीनं मी सांगितलं की भारतातील 180 अधिक ई जर्नल्स या ठिकाणी एका छताखाली आपल्याला प्राप्त होतात. यामध्ये याची सर्च फॅसिलिटी खूप सुंदर या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी जर्नल्स यावरती या टॅबवरती क्लिक केल्यानंतर एखाद्या विषयाची पूर्ण या इंडियन जर्नलच्या डाटाबेसमधील अल्फाबेटिकल जर्नलची लिस्ट या ठिकाणी ओपन होते. यामध्ये UGC अप्रूव्ड जे जर्नल्स आहेत त्यांनासुद्धा यांनी हायलाईट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ शकतं की UGC अप्रूव्ड जर्नल कोणता आहे. फक्त मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की केवळ या सोर्सवरती UGC अप्रूव्ड आहे हे आपण UGCच्या वेबसाईटला जाऊनसुद्धा कन्फर्म केलं पाहिजे की खरोखर हे जर्नल UGC अप्रूव्ड आहे का. कारण दर एक महिन्याने दोन महिन्याने UGCची लिस्ट ही चेंज होत असते. UGC अप्रूव्ड जर्नलची लिस्ट ही अपडेट होत असते. त्यामुळं तिथंही आपण हे कन्फर्म केलं पाहिजे की एखाद्या जर्नलमध्ये आर्टिकल आपलं जर प्रकाशित करायचं असेल तर UGCच्या वेबसाईटवरती आपण जाऊन ते जर्नल UGC लिस्टमध्ये आहे का हे चेक केलं पाहिजे. अशा पद्धतीनं अल्फाबेटिकल लिस्ट या ठिकाणी प्राप्त होते. तर यामध्ये आपण एखादं जर्नल ओपन करून बघू शकतो. इलेक्ट्रॉनिक जर्नल ऑफ क्लायंट ब्रीडिंग हे जर्नल ओपन केलेलं आहे. या ठिकाणी त्याचे बॅक व्हॉल्यूमसुद्धा या ठिकाणी मिळू शकतात. आर्काईव्ज अँड इश्यू ज्या टॅबखाली करंट इश्यू या ठिकाणी उपलब्ध असतो. ह्या साईडला सुद्धा करंट इश्यू डाव्या साईडला उपलब्ध आहे. यावरती क्लिक केल्यानंतर करंट इश्यू ओपन होणार आहे. करंट इश्यू ओपन झाल्यानंतर यामध्ये जे काही कंटेंट आहेत ते या ठिकाणी दिसू शकतात. यावरती क्लिक केल्यानंतर हे आर्टिकल मला PDF स्वरूपात ओपन होईल. तर PDF वरती क्लिक केलं तर PDF स्वरूपात हे आर्टिकल मला ओपन होणार आहे. याच्या पद्धतीनं पूर्ण आर्टिकल आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर पुढचा डाटाबेस आहे ॲन्युअल रिव्ह्यू. ज्या पद्धतीनं प्रत्येक विषयातील काही तज्ज्ञ मंडळी असतात ते त्या त्या विषयातील विशिष्ट वाचन साहित्य हे कंटिन्यू त्याच्यावरती रिव्ह्यू लिहित असतात. तर हा डाटाबेस ॲक्सेस करत असताना आपणाला पुन्हा एकदा ज्या लॉग इन आय डीने लिस्ट ॲक्सेस केलेला आहे
तोच लॉगिन आय डी तोच पासवर्ड या ठिकाणी टाकून हा डाटाबेस ॲक्सेस करायचा आहे. मी माझा लॉगिन आय डी पासवर्ड जो इंग्लिशला वापरला तोच वापरून या ठिकाणी हा डाटाबेस ॲक्सेस करतो. यामध्ये आपल्याला या जर्नलमध्ये या डाटाबेसमध्ये ए टू झेड सब्जेक्ट वाईज लिस्ट या ठिकाणी प्राप्त होते. हे या डाटाबेसचं होमपेज आहे. यामध्ये जर्नल ए टू झेड लिस्ट आहे. आपणाला आवश्यक असणाऱ्या विषयाची विषयावरती क्लिक केल्यानंतर आपणाला आवश्यक असणारे रिव्ह्यूज त्या विषयाचे रिव्ह्यूज. आता या ठिकाणी मी सायकोलॉजी ॲन्युअल रिव्ह्यू ऑफ सायकोलॉजी या विषयावरती क्लिक करतो आहे. तर या विषयासंदर्भात सायकोलॉजी या विषयासंदर्भातील जवळजवळ 1939 पासूनचे रिव्ह्यूज या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. इम्पॅक्ट फॅक्टर या ठिकाणी प्राप्त होतो आहे. करंट व्हॉल्यूम चालूचा व्हॉल्यूम जो प्रकाशित झालेला आहे तो या ठिकाणी आपणाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर ऑल व्हॉल्यूम्स पहिल्यापासून 1939 पासूनचे व्हॉल्यूम्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. बऱ्यापैकी यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट लेवलचे आर्टिकल्स यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आर्टिकलचे ॲबस्ट्रॅक्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत. 4 ते 5 असे जर्नल्स आहेत की ज्याचे फुल टेक्स्ट आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. या ठिकाणी जर एखाद्या व्हॉल्यूमवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचे कंटेंट्स या ठिकाणी दिसत आहेत. कंटेंटवरती क्लिक केल्यानंतर किंवा इथं डाउनलोड PDFवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड PDF ऑप्शन आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विषयाचा PDF हा डाउनलोडसुद्धा होऊ शकतो. या ठिकाणी ॲबस्ट्रॅक्ट आहे या जर्नलचा आर्टिकलचा, तो या ठिकाणी प्राप्त होतो. यानंतर पुढचा डाटाबेस जो आहे तो ऑक्सफर्ड अकॅडमिक युनिव्हर्सिटी प्रेस. हा जो डाटाबेस आहे हा डाटाबेस ऑक्सफर्डचा जर्नल प्रोव्हाइड करणारा प्लॅटफॉर्म आहे. ऑक्सफर्ड अकॅडमिक जर्नल. तर यामध्ये आपणाला ए टू झेड जर्नलची म्हणजे सर्व विषयातील ए टू झेड अल्फाबेटिकल लिस्ट या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. अशा पद्धतीनं ए टू झेड लिस्ट आहे. त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज आहे. आर्ट, ह्युमॅनिटीज, लॉ, मेडिसिन, सायन्स अँड मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स अशी सब्जेक्ट वाईज जर्नलची लिस्टसुद्धा या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. या ठिकाणी एखादा आर्टिकल मी एखादं जर्नल या ठिकाणी ओपन करत आहे. द ब्रिटिश जर्नल ऑफ ॲस्टॅथेटिक्स हे जर्नल या ठिकाणी ओपन केलेलं आहे. या जर्नलमधील इशू मी चेक करतो. अशा पद्धतीनं चालूचा इशू आहे. जो व्हॉल्यूम 60 आहे आणि इशू नंबर 2 आहे. ते 2020 पब्लिश झालेला आहे. यावरती क्लिक केल्यानंतर कंटेंटवरती मला याचा फुल टेक्स्ट डाटाबेस फुल टेक्स्ट आर्टिकल या ठिकाणी ओपन होणार आहे. हे PDFमध्ये मी ओपन करू शकतो. स्प्लिट व्ह्यूमध्ये म्हणजे एका साईडला हे फुल टेक्स्ट असणार आहे. मला एखाद्या पॉईंटवरती जायचं असेल तर इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट मी त्या पॉईंटवरती जाणार आहे. अशा पद्धतीने हे डाटाबेस ओपन होऊ शकतो. ज्या पद्धतीनं JSTOR मध्ये त्याला साईटच्या एखाद्या डाटाबेसला साईट करता येऊ शकतो, त्याचा रेफरन्स आपल्याला घेता येऊ शकतो तयार रेफरन्स. त्या पद्धतीने यामध्ये सुद्धा फॅसिलिटी आहे. साईट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक असणाऱ्या फॉर्मॅटमध्ये हे याचं सायटेशन आपण प्राप्त करू शकतो. यानंतर पुढचा जो डाटाबेस आहे तो आहे रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री विषयातील वेल नोन डाटाबेस या ठिकाणी केमिस्ट्री विषयातील हा एक वेल नोन डाटाबेस आहे. याच्यामध्ये 29 पेक्षा जास्त टायटल्स आपल्याला पाहावयास मिळू शकतात. यामध्ये सुद्धा मोस्ट ऑफ द आर्टिकल्स आर अवेलेबल इन ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म. ओनली 5 or 6 जर्नल्स आर अवेलेबल इन फुल टेक्स्ट. तर याच्यामध्ये जर्नलची यादी आपण बघू शकतो. अल्फाबेटिकल वाईज जी जर्नलची यादी आहे यामध्ये आपण एखाद्या आर्टिकलवर एखाद्या जर्नलवरती क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये
तर या डाटाबेसच्या मार्फत आपण अतिशय महागडी जी जर्नल्स आहेत ती एनलिस्ट प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत आपणाला प्राप्त होऊ शकतात. त्याच्यासाठी एनलिस्टचे सबस्क्रिप्शन मात्र आपल्या कॉलेजमध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. खरं तर 6,000 रुपयेमध्ये एवढे जर्नल्स, एवढे ई रिसोर्सेस, ई बुक्स, ई जर्नल्स प्राप्त होणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे प्राध्यापकांच्यासाठी आणि रिसर्च स्टुडंटसाठी. याचा लाभ जास्तीत जास्त प्राध्यापकांनी घ्यायला हवा असं मला वाटतं. यामध्ये जर्नल ऑफ मायक्रो, इथं या ठिकाणी जर्नल ऑफ मटेरियल केमिस्ट्री मी ओपन करतो आहे. तर केमिस्ट्री विषयातील हे जे जर्नल्स आहेत यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे, फुल टेक्स्ट उपलब्ध आहे. या डाउनलोड PDFवरती क्लिक केल्यानंतर याचा ॲक्सेस मला या ठिकाणी फुल टेक्स्ट प्राप्त होतो. तर यानंतर पुढचा डाटाबेस आपण बघणार आहोत इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स. फिजिक्स या विषयातील, भौतिकशास्त्र या विषयातील 46 टायटल्स या ठिकाणी आपणाला या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स या डाटाबेसमार्फत आपणाला प्रोव्हाइड करण्यात येतात. यामध्ये फक्त फिजिक्स भौतिकशास्त्र विषयातील जर्नल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये आपणाला जर्नलची यादी मिळते, त्याचबरोबर बुकची यादीसुद्धा याच टॅब अंतर्गत त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये अशा पद्धतीनं जर्नलची यादी आहे. यामध्ये न्यू जर्नल्स ऑफ फिजिक्स आपण सर्च करूया. यामध्ये या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टरसुद्धा दिलेला आहे. बऱ्यापैकी एनलिस्टमधील ज डाटाबेसमधील जर्नलचे इम्पॅक्ट फॅक्टरसुद्धा त्यामुळे त्या ठिकाणी दिलेले असतात. त्यामुळं रिसर्चरना, संशोधकांना आपलं जर्नल कोणत्या, आपला आर्टिकल कोणत्या जर्नलमध्ये प्रकाशित करायचं आहे हे सुद्धा यामधून याचंसुद्धा मार्गदर्शन मिळू शकतो. यामध्ये आर्टिकल तुम्ही ऑनलाईन वाचू शकता, PDF त्याचं डाउनलोड, PDFसुद्धा डाउनलोड या ठिकाणी करू शकतो. या ठिकाणी मी PDF ओपन केलेलं आहे. अशा पद्धतीनं हे आर्टिकल ओपन झालं. तर अमेरिकन इश्यू हे सॅम्पल काही आपण डाटाबेस बघितलेले आहेत. अशाच पद्धतीनं प्रत्येक डाटाबेसेसमध्ये तुम्ही सर्च करू शकता. अमेरिकन इश्यू ऑफ फिजिक्स आहे, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली या नियतकालिकाच्या बाबतीत मला असं सांगायचं आहे की हे नियतकालिक जर प्रिंट स्वरूपात आपण घ्यायचं म्हटलं तर याची प्राईस जवळजवळ 5,500-6,000 आहे. परंतु हे जर या एनलिस्टमार्फत घेतलं तर या डाटाबेसेसचे सुरुवातीपासूनचे सगळे आत्तापर्यंतचे अंक तुम्हाला व्हॉल्यूम्स या ठिकाणी एका डेटाबेस अंतर्गत प्राप्त होऊ शकतात. हे या एनलिस्टचं वैशिष्ट्य आहे की मागील फंडसुद्धा आपणाला या ठिकाणी ॲक्सेस होऊ शकतो. त्यानंतर तर आपण ई बुक्स बघूया. ई बुकचे जवळजवळ 12 डाटाबेसेस यामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा डाटाबेस जो आहे तो इब्ररी हा आहे. इब्ररी या डाटाबेसचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व विषयातील सर्व समावेशक ई बुक्स या ठिकाणी आपणाला प्राप्त होऊ शकतात. त्यासाठी आपण या ठिकाणी सब्जेक्ट सर्च करण्याची फॅसिलिटी त्यांनी ॲडव्हान्स सर्च दिलेली आहे, सब्जेक्ट वाईज सर्च दिलेली आहे. ब्राउज सब्जेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सब्जेक्टची लिस्ट या ठिकाणी प्राप्त होते. मग ह्याच्यामध्ये आर्किटेक्चर, फाईन आर्ट, इकॉनॉमिक्स, लॉ, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आपणाला आवश्यक असणाऱ्या सब्जेक्टवरती आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी फिलॉसॉफी या सब्जेक्टवरती क्लिक करतो. यामध्ये डाव्या साईडला सर्च फॅसिलिटीज दिलेली आहेत. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या पर्टिक्युलर वर्षाचं पब्लिकेशन, त्या वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही त्या पर्टिक्युलर वर्षावरती क्लिक करू शकता आणि त्या पर्टिक्युलर एका वर्षाची यादी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. मी या ठिकाणी आता 2018 आणि 2003 या वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी या ठिकाणी ओपन केलेली आहे. त्यानंतर पुढं अशी फॅसिलिटी आहे की सब्जेक्ट, पर्टिक्युलर एखाद्या सब्जेक्ट, एखाद्या विषयाशी रिलेटेड तुम्हाला इथूनच पुस्तकं हवी आहेत
तर त्या ठिकाणी तुम्ही त्या विषया संदर्भ विषयाच्या पुढं क्लिक करू शकता. लँग्वेज पर्टिक्युलर एखाद्या लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्येच पुस्तकं हवी आहेत तुम्हाला तर ती या ठिकाणी ओपन होऊ शकतात. अशा पद्धतीने या सर्च फॅसिलिटीचा आपण वापर करू शकतो. ऑथरच्या नावानुसार म्हणजे ऑथरची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी, तर त्या ऑथर तुम्हाला पर्टिक्युलर ऑथरचं पुस्तक या ठिकाणी हवं असेल तर या ठिकाणी ऑथरची लिस्ट दिलेली आहे. आता या बुक्सचा या इथं दिलेल्या ई बुक्सचा ॲक्सेस कसा करायचा, तर यावरती या लिंकवरती क्लिक करायचं आहे. इथून आपण डायरेक्ट त्या पुस्तकाच्या मेन पेजवरती जाणार आहोत. इथं त्यांनी तीन ऑप्शन दिलेले आहेत, रीड ऑनलाईन, डाउनलोड बुक, डाउनलोड PDF चॅप्टर. म्हणजे तुम्हाला जर पुस्तक ऑनलाईन रीड करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ते पुस्तक तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी डायरेक्ट तुमच्या डेस्कटॉपवरती वाचू शकता. हे 287 पेजेसचं पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे फुल डाउनलोड. आता फुल डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी प्रोक्वेस्ट हा पब्लिशर आहे, तो लायब्ररी सपोर्ट करतो आहे, तर त्यांचं एक असं सॉफ्टवेअर आहे ज्याला ॲडोबे डिजिटल एडिशन्स असं म्हटलं जातं. तर हे फुल टेक्स्ट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्यावं लागेल. ज्यावेळेला हे आपण या ठिकाणी गेल्यानंतर विंडोज आपली ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे ती चेक करून या ठिकाणी ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेतल्यानंतर त्यामध्ये जशी आपली पर्सनल लायब्ररी असते तशी ही पुस्तक हे जे बुक्स आहेत हे त्यामध्ये सेव्ह होतात. तर अशा पद्धतीने आपण ते डाउनलोड करू शकतो. PDF हवी असेल तर PDFवरती क्लिक करू शकतो. PDF सायटेशन आहे त्या ठिकाणी, तर ते सायटेशन आपण या ठिकाणी कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवं आहे ते सायटेशन या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर याची फॅसिलिटी अशी आहे की चॅप्टर डाउनलोड चॅप्टर वाईज PDF आपण चॅप्टर एखादा हवा असेल आपला तर पर्टिक्युलर चॅप्टरच्या पुढे डाउनलोड PDF वरती क्लिक केल्यानंतर तो पर्टिक्युलर चॅप्टर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. PDF स्वरूपात हा चॅप्टर या ठिकाणी डाउनलोड होतो. मी तो डेस्कटॉपवरती सेव्ह करतो. आता यांची हा जो डाटाबेस आहे तो एका दिवसामध्ये आपणाला 90 पेजेस डाउनलोड करण्याची परमिशन देतो. परंतु जर तुम्हाला फुल सगळे चॅप्टर एखाद्या बुकचे डाउनलोड करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 7 ते 8 वेळा लॉग इन व्हावं लागेल इंग्लिशचं. म्हणजे एक चॅप्टर डाउनलोड झाला की पुन्हा तुम्हाला लॉगआउट व्हावं लागेल आणि दुसरा चॅप्टर डाउनलोड करण्यासाठी पुन्हा लॉग इन करावं लागेल. अशा पद्धतीनं तुम्ही या पुस्तकाचं हे पुस्तक पूर्ण पुस्तक डाउनलोड करू शकता. हा झाला लायब्ररी सेंट्रल ई बुक्स डाटाबेस. यानंतर पुढचा डाटाबेस जो आहे तो आहे इबिस्को होस्ट, जो आपण ई जर्नल्स ॲक्सेस करण्यासाठी ज्याचा वापर केलेला होता. तर तो डाटाबेस या ठिकाणी आपण ई बुक्स कसे सर्च करायचे हे या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी खाली इबिस्को ई बुक्स कलेक्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मोस्ट यूज्ड बुक्स वरती दिसणार आहे, जास्त वापरली गेलेली पुस्तक या ठिकाणी दिसणार आहे. तुमच्या विषयाशी रिलेटेड तुम्हाला कोणती पुस्तकं हवी आहेत या ठिकाणी त्यांनी कॅटेगरी वाईज लिस्ट दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला आवश्यक असणाऱ्या कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्ही पुस्तक त्या ठिकाणी फुल टेक्स्ट स्वरूपात घेऊ शकता. आता या ठिकाणी द फॅक्ट्स ऑन फाईल कंपेनियन टू द वर्ल्ड नॉवेल हे पुस्तक आहे. तर या ठिकाणी फुल टेक्स्टवरती क्लिक करून आपण ते पुस्तक डाउनलोड करू शकतो. यांनी सुद्धा एका दिवसामध्ये 100 पेजेस लॉग इन 100 पेजेस डाउनलोड करण्याची मर्यादा दिलेली आहे. तर जास्तीत जास्त आपण याच्यामधून एका लॉग इनमधून 100 एका पुस्तकाची जास्तीत जास्त 100 पेजेस डाउनलोड करू शकतो. या ठिकाणी ॲड टू फोल्डर
म्हणजे तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये हा फोल्डर तुमच्या फोल्डरमध्ये हे पुस्तक आहे, हे कवर पेज जे आहे किंवा हे पुस्तक आहे ते तुम्ही सेव्ह करू शकता. सेव्ह पेजेस, सेव्ह काही पेजेस तुम्हाला जर सेव्ह करून घ्यायचे असतील तर ते या ठिकाणी दिसतंय नंबर ऑफ 100 पेजेस अवेलेबल, त्यातील 100 पानं तुम्ही सेव्ह करू शकता. ईमेल पेजेस तुमच्या मेलवरती एक देऊ शकता. प्रिंट पेजेस 100 पानं त्याच्यातील आपण प्रिंट काढू शकतो. साईट ज्या पद्धतीनं आपल्याला जर सायटेशन याचे द्यायचे असतील तर या ठिकाणी APA चिकॅगो अशा पद्धतीने हे स्टाईल मॅन्युअल्समध्ये सायटेशन उपलब्ध आहे. तिथून डायरेक्ट कॉपी करून आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये आर्टिकलमध्ये याचं सायटेशन देऊ शकतो. अशा पद्धतीनं अनेक विषयातील ई बुक्स फुलटेक्स्ट ई स्वरूपात या EBSCO होस्ट या डाटाबेसमार्फत आपण सर्च करू शकतो. आपणाला आवश्यक असणारं एखाद्या विषयातील, आता मी मॅनेजमेंट या ठिकाणी सर्च करतो, मॅनेजमेंट संदर्भात जी काही पुस्तकं असतील 199 पुस्तकं या ठिकाणी मॅनेजमेंट या टायटल अंतर्गत उपलब्ध आहेत, तर ती पुस्तकं मी डाउनलोड करू शकतो, ऑनलाईन रीड करू शकतो. मॅक्झिमम 100 पेजेस प्रिंट काढू शकतो एका लॉग इनमध्ये. अशा पद्धतीने या EBSCO होस्ट या लायब्ररीचा या ई बुकचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर आहे ऑक्सफर्ड स्कॉलर स्कॉलरशिप ऑनलाईन. ऑक्सफर्डचा हा जो डाटाबेस आहे, ऑक्सफर्ड स्कॉलरशिप डाटाबेस, त्यामध्ये 1402 टायटल्स उपलब्ध आहेत. तर हा डाटाबेस कसा सर्च करायचा ते आपण बघणार आहोत. डाटाबेस ओपन होत आहे. यामध्ये आपणाला ब्राउज बाय सब्जेक्ट म्हणजे एखाद्या विषयासंदर्भात पुस्तकं सर्च करता येऊ शकतात. या ठिकाणी सब्जेक्ट लिस्ट दिलेली आहे, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपणाला सब्जेक्ट ओपन होतील. यातील कोणत्या सब्जेक्टशी रिलेटेड आपणाला पुस्तकं हवे त्यावरती क्लिक करायचे आहेत. मी मॅथमॅटिक्स या सब्जेक्टवरती क्लिक करतो आहे. त्यानंतर एखाद्या विषयामध्ये गेल्यानंतर पुढे आणखी डाव्या साईडला नॅरो युअर चॉईसेस म्हणून हा ऑप्शन आहे. यामध्ये आपणाला जर समजा फ्री जी काही पुस्तकं आहेत मॅथमॅटिक्सची ती फक्त बघायची आहेत, ओपन ॲक्सेस जी काही पुस्तकं आहेत ई बुक्स आहेत म्हणजे ज्याचं जे आपण डाउनलोड करू शकतो, जे ज्याची प्रिंट काढू शकतो अशी पुस्तकं बघायची असतील तर याच्यावरती क्लिक करू शकतो. रिस्ट्रिक्टेड म्हणजे त्याचा ॲक्सेस आपणाला फुल टेक्स्ट मिळत नाही, परंतु या प्रकाशकांनी याचे कंटेंट पेजेस मात्र त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे एखाद्या विषयासंदर्भात जर तुम्हाला फक्त कंटेंट वाचून जर लक्षात आलं की हे पुस्तक आपणाला उपयोगी आहे, तर त्या कंटेंटवरून त्या पुस्तकाचं नाव, त्या पुस्तकाचं ऑथर, हे जर पब्लिशर जर तुम्ही तुमच्या ग्रंथालयाला रिकमेंड केलं, सजेस्ट केलं, तर तुमचे ग्रंथपाल ते पुस्तक आणून मागवू शकतात फुल टेक्स्टमध्ये. अशा पद्धतीनं हे पुस्तक या ठिकाणी ओपन झालेलं आहे. त्या पुस्तकाच्या कंटेंटवरती मी क्लिक करून त्या पुस्तकाचे PDF ॲक्सेस करू शकतो. अशा पद्धतीनं PDF या ठिकाणी मिळालेलं आहे. व्ह्यू इन PDFवरती क्लिक केल्यानंतर हे पुस्तक PDF स्वरूपात मला प्राप्त होणार आहे. ॲज अ रिसर्चर, ॲज अ अकॅडमिशियन मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण जी काही ऑनलाईन ॲक्सेस करत असतो तर त्यावेळेला वेबसाईटवरती ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत असतात तर ती प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित बारकाईनं चेक करणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचा ॲक्सेस आपल्याला व्यवस्थितरित्या घेता येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा एक ई बुकचा डाटाबेस झाला. त्यानंतर हे जे बाकीचे आहे, टेलर अँड फ्रान्सिस आहे, यामध्ये 1800 जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत. यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सर्च फॅसिलिटीज आहेत. सर्च फॅसिलिटीजच्या बाबतीत मला हे सांगावं वाटतं की जेवढा जास्त आपण सर्च करू, जेवढं जास्त सर्चिंगचं प्रॅक्टिस करू, तेवढा क्लिअर रिझल्ट, तेवढा सॉफिस्टिकेटेड रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर टेलर अँड फ्रान्सिस हा वेल नोन डाटाबेसेस आहे. या प्रकाशकाच्या बाबतीत जास्त मला सांगावं लागणार नाही, प्रत्येकजण याच्या बाबतीत अवेअर आहे. तर यामध्ये सब्जेक्ट वाईज आपण पुस्तकं सर्च करू शकतो, त्याचबरोबर इयर वाईज, म्हणजे मला समजा जर 2010-2020 या पर्टिक्युलर 10 वर्षातीलच पुस्तकं कोणती आहेत ती जर हवी असतील तर ती त्याची लिस्ट या ठिकाणी मला
प्राप्त होऊ शकते. मी जर समजा ह्युमॅनिटीज, मला या ह्युमॅनिटीज या विषयातीलच पुस्तकं हवी आहेत, जी पुस्तकं कमिंग सून आहेत म्हणजे ऑनलाईन येणार आहेत त्याच्यावरती अशा पद्धतीनं कमिंग सून हा टॅब येतो, आणि जी पुस्तकं या ठिकाणी फुल टेक्स्ट स्वरूपात उपलब्ध आहेत त्याच्यावरती त्याचं कवर पेज हे क्लिअर दिसतं, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण त्या पुस्तकाचा ॲक्सेस ऑनलाईन घेऊ शकतो. या ठिकाणी डाउनलोड 2.09 MB हे पुस्तक आहे, हे आपण या ठिकाणी या डाउनलोड या बटनावरती क्लिक करून त्याचा फुल टेक्स्ट ॲक्सेस मिळवू शकतो. थोडं इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे थोडंसं लेट होतं. हे या ठिकाणी पुस्तक डाउनलोड होऊ शकतं, आपल्या लोकल एंडला हे पुस्तक आपण डाउनलोड करू शकतो. ओपन करून हे जवळजवळ 281 पानांचं पुस्तक मी या ठिकाणी डाउनलोड केलेलं आहे. हा झाला टेलर अँड फ्रान्सिस डाटाबेस. त्यानंतर स्प्रिंगर डाटाबेस. मी सुरुवातीला सांगितलं होतं की स्प्रिंगर ही एक सायन्समधील अतिशय वेल नोन पब्लिशर आहे, स्टँडर्ड पब्लिशर आहे. याचे जे बुक्स आहेत ते तज्ज्ञांमार्फत रिव्ह्यू केले जातात, आणि जे स्टँडर्ड बुक्स आहेत ते या ठिकाणी एनलिस्टच्या मार्फत आपल्याला प्राप्त होतात. त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्फरन्स प्रोसिडिंग आहेत, रेफरन्स बुक आहेत, सब्जेक्ट वाईज आपण सर्च करू शकतो, सब डिसिप्लिन वाईज आपण सर्च करू शकतो, लँग्वेज वाईज सर्च करू शकतो. या ठिकाणी एखाद्या बुकवरच्या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते त्याची मेन पेज ओपन होते. याच्यामध्ये आपल्याला त्याचे सायटेशन्स कळतात, म्हणजे लक्षात घ्या एखादं पुस्तक किती स्टँडर्डायझड आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लगेच समजू शकतं. किती लोकांनी ते पुस्तक त्याला कमेंट दिलेलं आहे ते मेन्शन केलेलं आहे ते या ठिकाणी त्याचा स्टॅटिस्टिक या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर किती लोकांनी हे पुस्तक डाउनलोड केलेलं आहे. आता हे डेटाबेस अँड एक्सपर्ट सिस्टीम्स ॲप्लिकेशन हे पुस्तक 65,000 लोकांनी डाउनलोड केलेलं आहे. याच्यावरून या विषयासंदर्भातील एखाद्या विषयासंदर्भातील स्टँडर्डाइज्ड मटेरियल आपल्याला लक्षात येऊ शकतं. या ठिकाणी डाउनलोड PDFवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लगेच हे पुस्तक जवळजवळ 549 पानाचं पुस्तक या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. आपण डाउनलोड करू शकतो, प्रिंट काढू शकतो. याची सायन्स फॅकल्टीच्या वाचकांना प्राध्यापकांना मला हे सांगायचं आहे की या डाटाबेसचा वापर, इंग्लिशमधील स्प्रिंगर डाटाबेसचा वापर प्रत्येकाने हे ट्राय करायला हवं की आपल्या सिलॅबसमधील सिलॅबसच्या शेवटी रेफरन्स बुकची यादी दिलेली असते, तर त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये त्या डाटा ते त्या पुस्तकाच्या पब्लिशरचं सुद्धा नाव दिलेलं असतं. तर ज्यावेळेला आपण त्या पब्लिशरच्या नावाने ते बुक सर्च करतो, म्हणजे स्प्रिंगरचं जर एखादं पुस्तक त्या ठिकाणी रेफर केलेलं असेल सिलॅबसमध्ये, तर आपण या इंग्लिशच्या स्प्रिंगर या डाटाबेस अंतर्गत ते पुस्तक उपलब्ध आहे का हे आपण प्रत्येकाने चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आहे वर्ल्ड ई बुक्स लायब्ररी. वर्ल्ड ई बुक्स लायब्ररी, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की वर्ल्ड ई बुक्स लायब्ररी आणि साऊथ एशिया आर्काईव्ह हे आता NDLच्या मार्फत, म्हणजे NDLच्या मार्फत जी काही ई बुक्स आहेत ती या प्लॅटफॉर्मखाली आपल्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणजे वर्ल्ड ई बुक्स लायब्ररी यावरती क्लिक केल्यानंतर आपण NDLच्या वेबसाईटवरती जातो, आणि NDLच्या मार्फत जी पुस्तकं, जे काय डाटाबेस आहेत, जे काय ई बुक्स ई जर्नल्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. या ठिकाणी आपण सब्जेक्ट कॅटेगरी टाकून, त्यानंतर ऑथर टाकून, त्यानंतर लँग्वेज टाकून, फाईल फॉर्मॅट टाकून आपण या ई बुक्सचा ॲक्सेस घेऊ शकतो. यावरती एखाद्या बुकवरती क्लिक केल्यानंतर त्या बुकचं फुल या पेजला काही प्रॉब्लेम आहे. अच्छा, यासाठी आपल्याला परत या ठिकाणी लॉग इन करावं लागतं. त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर परत आपल्याला त्या डाटाबेसचा ॲक्सेस प्राप्त होऊ शकतो. NDL आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे जे ओपन ॲक्सेस डाटाबेसेस आहेत त्यामध्ये मी NDLचं प्रॅक्टिकल घेणार आहे. त्यामध्ये NDLमधील रिसोर्सेस कशा पद्धतीने ॲक्सेस करायचे हे दाखवणार आहे. हे आपण त्या लेक्चरमध्ये पूर्णपणे बघू. तर हे अशा पद्धतीचे काही सिलेक्टेड डाटाबेसेस आपण यामध्ये ई जर्नल्स ई बुकचे आपण सर्च केलेले आहे. तर प्रत्येकाने प्रत्येक डाटाबेस आपल्या विषयासंदर्भात असणारा रिसोर्स सर्च करण्यासाठी प्रत्येक डाटाबेस हा चेक करावा, प्रत्येकाने याचा वापर करावा.
नॅकसाठी सुद्धा याचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की नॅक विचारतं की तुमच्या कॉलेजमधील किती लोकांनी ई बुक्स ई जर्नल्स वापरलेले आहेत त्याची स्टॅटिस्टिक दाखवा. तर तुम्ही ज्या वेळेला याचा वापर करता तुमच्या लॉग इनने, तर तुमच्या नावावरती तेवढे पेजेस ॲड झालेले असतात. म्हणजे आज जर मी यामधील जवळजवळ 100 पानं वाचले असतील, 100 साईटला भेट दिली असतील, तर माझ्या नावावरती आजच्या डेटला आजच्या या मंथमध्ये ही 100 पानं ॲड झालेली असतात. आणि तोच डाटा नॅकला नॅकच्या समोर सादर केला जातो की महेश गायकवाड यांनी एनलिस्टच्या मार्फत जवळजवळ 100 पानं सर्च केलेली आहेत. तर प्रत्येकाने याचं महत्त्व जाणून घ्यावं की आपणाला याच्यातून स्टँडर्डाइज्ड रिसर्च आउटपुट तर मिळणारच आहे, त्याचबरोबर अकॅडमिक डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपणाला याचा वापर होणार आहे. तर सर्वात शेवटी मला ही गोष्ट सांगायची आहे की गेल्या 1-2 महिन्यामध्ये एनलिस्टने ही एक फॅसिलिटी सुरुवात केलेली आहे की आपण ज्या पद्धतीनं प्रत्येक डाटाबेसमध्ये जाऊन त्यावरती क्लिक करून तो त्यामध्ये आपला आर्टिकल आहे का सर्च केलं, परंतु यामध्ये एकाच टॅब खाली या जवळजवळ ई जर्नलच्या 10 आणि ई बुकच्या 12 डाटाबेसमधील जर काही माहिती आपल्याला एकाच प्लॅटफॉर्मखाली पाहिजे असेल तर या टॅबवरती क्लिक करून आपण या ठिकाणी डायरेक्ट आपण आपला सब्जेक्ट टाकून माहिती सर्च करू शकतो. मी या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयासंदर्भात काय माहिती उपलब्ध आहे हे सर्च करतो. या ठिकाणी मी सर्च फील्ड दिलेले आहे त्यांनी. तुम्हाला जर टायटल माहीत असेल तर या ठिकाणी टायटलवरती क्लिक करायचं आहे. ऑथर माहीत असेल तर ऑथरवरती क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज सर्च करायचं असेल तर सब्जेक्ट वाईज क्लिक करायचं. मी ऑल फील्डवरती क्लिक करतो आणि या एनलिस्टमार्फत मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयासंदर्भात किती रिझल्ट येतो या ठिकाणी बघा. तर 972 एवढा सर्च काउंट या ठिकाणी मला प्राप्त झालेला आहे. नंतर आणखी मी याच्यामध्ये नॅरो सर्च करू शकतो. मला जर समजा ई बुक्स फक्त यामध्ये पाहिजे असेल तर मी यावरती ई बुक्सवरती क्लिक केल्यानंतर तो अजून नॅरोवर होतो, म्हणजे 889 सर्च या ठिकाणी राहिलेला आहे. मला जर या ठिकाणी फक्त इंग्लिश लँग्वेजमधीलच लिटरेचर हवं असेल तर इंग्लिश लँग्वेजवरती क्लिक केल्यानंतर मला तो परत अजून नॅरोवर होतो, म्हणजे 889 रिसोर्सेस हे इंग्लिश लँग्वेजमध्ये आहेत. परत मला जर समजा 2000 या दरम्यान प्रकाशित झालेलेच साहित्य या ठिकाणी बघायचं आहे तर बघा 48 एवढा सर्च झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण नॅरो सर्च करू शकतो, तो सर्च वाढवू शकतो आणि यावरती क्लिक केल्यानंतर मी डायरेक्ट त्या सोर्सपर्यंत जाणार आहे. मग याच्यामध्ये त्या सोर्सचं टायटल आहे, मग ऑथरचं नाव आहे, फॉर्मॅट कोणता आहे तो या ठिकाणी दिसतो, लँग्वेज कोणती आहे ती या ठिकाणी दिसते, पब्लिकेशन दिसतं या ठिकाणी, कुठे पब्लिश झालेलं आहे, किती साली पब्लिश झालेलं आहे, एडिशन कोणता आहे या ठिकाणी मला लक्षात येतं आहे, कोणत्या सब्जेक्ट अंतर्गत ह्या पुस्तकाचा ह्या ई बुकचा समावेश होतो ह्या या ठिकाणी इथे पाहावयात मिळतं. आणि ऑनलाईन ॲक्सेस, म्हणजे या ठिकाणी मला त्याचा ऑनलाईन ॲक्सेस क्लिक टू व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर प्राप्त होणार आहे. हा जो डाटाबेस आपण मगाशी लायब्ररीमध्ये बघितला तोच डाटाबेस डायरेक्ट या ठिकाणाहून ओपन झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपण रीड ऑनलाईन करू शकतो. या ठिकाणी आता नॉट अवेलेबल फॉर फुल डाउनलोड, म्हणजे फुल ई बुक डाउनलोड करू शकत नाही, डाउनलोड बाय चॅप्टर याच्यामध्ये आपण डाउनलोड करू शकतो. तर आपण हा जो सर्च केलेला आहे तो डायरेक्ट एनलिस्टच्या या वरच्या सर्च फील्डमधून केलेला आहे. म्हणजे तुम्ही इथूनसुद्धा तुमचं डायरेक्ट सर्च इथूनसुद्धा करू शकता किंवा डायरेक्ट पब्लिशरच्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा याचा सर्च करू शकता. तर अशा पद्धतीनं एनलिस्टचा हा डाटाबेस तुम्हा मला उपलब्ध आहे. प्रत्येक महाविद्यालयाने, जवळजवळ महाराष्ट्रातील सर्वच महाविद्यालयांनी हा डाटाबेस ॲक्सेस केलेला आहे. मॅकसुद्धा तुमच्या महाविद्यालयामध्ये ई रिसोर्सेस किती उपलब्ध आहेत, किती ई रिसोर्सेस ॲक्सेस करता तुमची जे करते तुमची लायब्ररी, याच्यासाठी त्यांनी मार्क ठेवलेला आहे. त्यामुळं प्रत्येकजण एनलिस्टकडे वळत आहे कमी खर्चामध्ये. जर समजा यातील एखादा डाटाबेस मला सर्च करायचा असेल पर्टिक्युलर, तर याची बाहेर जर प्राईस जर बघितली तर 200,000 रुपयामध्ये असते, परंतु UGC एनलिस्टच्या मार्फत हे डाटाबेस आपल्याला केवळ प्रत्येक महाविद्यालयाला केवळ 6,000 रुपयामध्ये प्राप्त होत आहे. तर प्रत्येक महाविद्यालयाने या डाटाबेसचा, ज्यांनी केला नसेल त्यांनी या डाटाबेसचा ॲक्सेस करावा. तो ज्यांच्याकडे हा डाटाबेस आहे, खरं तर आजच्या या सेशनचा उद्देश हाच आहे की प्राध्यापकांच्यामध्ये संशोधकांच्यामध्ये या डाटाबेसबद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा, हाच या सेशनचा मूळ उद्देश होता. आणि
त्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे. अनेक पद्धतीने यामध्ये फॅसिलिटीज आहेत, सुविधा आहेत. जसं जसं तुम्ही सर्च करत जाल त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा त्यामधील ॲक्सेस अतिशय सहजरित्या प्राप्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण या एनलिस्ट डाटाबेसिसचा डाटा एनलिस्ट या कॉन्सोर्शियाचा वापर आपल्या टीचिंग आणि रिसर्च साठी करू शकतो. धन्यवाद.